हॅलो फ्रेंड्स मी निखिल राऊत आणि दोन हजार वीस सरत आहे दोन हजार एकवीसची सुरुवात होती आहे मी आणि माझ्यासारखे असंख्य तुम्ही सगळेसुद्धा या दोन हजार एकवीसची आतुरते ते वाट पाहत असाल कारण आपल्या सगळ्यांनाच आता हे दोन हजार वीस कधी संपतं आहे असं झालं आहे पण खऱ्या अर्थाने मी मनापासून खूप पॉझिटिव्ह असल्यामुळे मला दोन हजार वीसनी खूप काही शिकवलं खूप काही देऊन गेलं दोन हजार वीस एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप छान पॉझिटिव्हिटी देऊन गेलं स्ट्रेंथ देऊन गेलं पेशन्स देऊन गेलं काय करायचं आहे काय नाही करायचं आहे कसं राहायचं आहे कसं जगायचं आहे जगण्याची नवी उमेद देऊन गेलं आणि काही गोष्टी नव्याने अंगवळणी पडल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं स्वास्थ्य जपायचं स्वतःची लाईफस्टाईल पूर्णपणे बदलायची हे मला या दोन हजार वीसनी खूप काही या काळात शिकवलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की करोनासारख्या या महामारीनंतर आपल्या सगळ्यांचंच जगणं आता थोडं बदललं आहे परंतु न डगमगता आपण सगळेच पुन्हा एकदा या दोन हजार एकवीसपासून नव्याने जगण्याची सुरुवात करूयात नव्या उमेदीनी सुरुवात करूयात दोन हजार वीसनी मला खूप काही दिलं लॉकडाऊनमध्ये अनेक गोष्टी शिकलो रेसिपीज शिकलो किचनमध्ये अनेक गोष्टी ट्राय करून पाहिल्या वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला एंटरटेन करण्याचा लॉकडाऊनच्या काळात प्रयत्न केला आणि आता दोन हजार एकवीसमध्ये तुम्हा सगळ्यांना पुन्हा एंटरटेन करण्यासाठी मी पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर मालिकेतून येतो आहे त्यामुळे दोन हजार एकवीसच्या सुरुवातीलाच मी तुमच्या सगळ्यांना एका छान मालिकेतून भेटणार आहे त्याचबरोबर एक आणखीन नवीन नाटकसुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी मी घेऊन येतो आहे दोन हजार एकवीसच्या मध्यात किंवा दोन हजार एकवीसच्या एंडला मी आणखीन एक सिनेमासुद्धा तुमच्या भेटीला घेऊन येतो त्यामुळे दोन हजार एकवीस माझ्यासाठी खूप खूप खुँ, खूप महत्त्वाचं आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचं प्रेम पुन्हा एकदा मला हवं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सगळ्यांनीसुद्धा आपल्या फॅमिलीला जपा स्वतःला जपा स्वतःचं स्वास्थ्य जपा आणि छान राहा हॅपी राहा आनंदी राहा दोन हजार एकवीस वेलकम आणि दोन हजार वीस जा लवकर बाय